मास्टर आपण मास्टर डिस्कस करूया. बेसिकली याच्यामध्ये काही डिटेल मध्ये असे मास्टर नाहीये. याच्यामध्ये मास्टर आहे प्रोडक्ट मास्टर, वेअरहाऊस मास्टर आणि डेपो मास्टर. द फनी इज दॅट की प्रोडक्ट मास्टर फक्त ऍडमिन, म्हणजे प्रोडक्ट जो मास्टर टेबल असेल तो फक्त ऍडमिन ऍड करू शकतो, एडिट करू शकतो, डिलीट करू शकतो, लिस्ट करू शकतो, व्ह्यू करू शकतो, सर्च करू शकतो. वेअरहाऊस अगेन वेअरहाऊस पण ऍडमिनच ऍड करू शकतो, एडिट करू शकतो, डिलीट करू शकतो, लिस्ट आणि व्ह्यू ऍडमिन करेल. डेपो पण सेम आहे, डेपो पण युजरच सॉरी ऍडमिनच फक्त ऍड एडिट डिलीट लिस्ट करू शकतो. सो प्रोडक्ट प्रोडक्ट मास्टर बद्दल मी डिस्कस करतो. इट इज प्रोडक्ट मास्टर मध्ये ऍज सच काही हे नाहीये. सो आय विल राईट द प्रोडक्ट. मी ऍड फक्त डिस्कस करतो, एडिट डिलीट लिस्ट तुम्ही बघून घ्या. सो प्रोडक्ट अंडरस्कोर ऍड डॉट एएसपीएक्स मी डिस्कस करतो. सिम्पल द प्रोडक्ट नेम हा टेक्स्ट बॉक्स असेल. डिस्क्रिप्शन हा टेक्स्ट एरिया असेल. प्रोडक्ट डिस्क्रिप्शन असेल. त्याच्यानंतर असेल सेल रेट. सेल रेट असेल, त्याला न्यूमरिक व्हॅलिडेटर असेल. हा कॅरेक्टर एक्सेप्ट नाही करणार टेक्स्ट बॉक्स. हा फक्त इंटीजर एक्सेप्ट करेल, पण आफ्टर डॉट तो दोन इंटीजर सुद्धा एक्सेप्ट करेल. सो आय गिव्ह एन एक्झाम्पल. हा कुठल्या कुठल्या व्हॅल्यू एक्सेप्ट करेल? हा 20 अशी व्हॅल्यू एक्सेप्ट करेल. हा 20.00 अशी पण एक्सेप्ट करेल. हा 20.23 अशी पण व्हॅल्यू एक्सेप्ट करेल. हा 20.234 ही व्हॅल्यू एक्सेप्ट नाही करणार. हा 20.28 ही व्हॅल्यू पण एक्सेप्ट नाही करणार. सो या फॉर्मॅटमध्ये तो, या फक्त तीन फॉर्मॅटमध्ये तो व्हॅल्यू एक्सेप्ट करेल. सेल रेट. सेल रेट नंतर येईल प्रोडक्टचा एचएसएम कोड. प्रोडक्टचा एचएसएम कोड. एचएसएम कोड सिंपल डेटाबेस मध्ये पण एनवायरकेअर मॅक्स असेल, अल्फा न्यूमेरिक असू शकतं, स्पेशल कॅरेक्टर हा एचएसएम कोड घेणार नाही. एचएसएम कोड नंतर येईल आयजीएसटी. आयजीएसटी रेट ब्रॅकेटमध्ये इन परसेंट. सिंपल टेक्स्ट बॉक्स आहे. हा अगेन हा न्यूमरिक व्हॅलिडेटर असेल. 0. हा न्यूमरिक व्हॅलिडेटर असेल. 0.00 फॉर्मॅट विच इज सेम ॲज द सेल रेट. सेल रेट. सो मी इथे फक्त न्यूमरिक व्हॅलिडेटर करतो. न्यूमरिक व्हॅलिडेटर. न्यूमरिक व्हॅलिडेटर 0.00 फॉर्मॅट. हा डॉट चुकून आहे. सेम आय जी एस टी रेट, सी जी एस टी रेट इन परसेंट, एस जी एस टी रेट इन परसेंट. हे सिंपल टेक्स्ट बॉक्स असतील. सिंपल टेक्स्ट बॉक्स असतील. आणि इथे सेव्ह बटन असेल. सेव्ह बटन चा ऑन क्लिक सिंपल इन्सर्टची क्वेरी फायर होईल. हा फॉर्म हा किंवा याच्याशी रिलेटेड फॉर्म म्हणजे ऍड झालं, एडिट, लिस्ट किंवा डिलीट फंक्शनॅलिटी किंवा सर्च, म्हणजे लिस्ट पेजवरचं सर्च फंक्शनॅलिटी, हे फक्त ऍडमिनला दिसेल, बाकी कुठल्याच युजरला दिसणार नाही. फक्त ऍडमिनला दिसेल हे. इट्स अबाउट प्रोडक्ट ऍड. इट्स अबाउट द प्रोडक्ट. इट इज अबाउट द प्रोडक्ट मास्टर. We'll move to warehouse master. परत मी वेअरहाऊस ऍड, वेअरहाऊस ऍड डॉट एएसपीएक्स पेज डिस्कस करेल. लिस्ट, एडिट आणि सर्चच्या दोन सर्च, दोन टॅबच्या सर्च मध्ये फंक्शनॅलिटी प्रोग्रामर मॅनेज करेल हे मी कन्सिडर करून चाललो आहे. वेअरहाऊस ऍड मध्ये सिंपल वेअरहाऊस नेम
सिंपल टेक्स्ट बॉक्स असेल, वेअरहाऊस ऍड्रेस, मी इथे लॅक ऑफ स्पेस मुळे मी फक्त ADD लिहितोय, प्रोग्रामर हे ऍड्रेस पूर्ण लिहिल असं मी एक्सपेक्ट करतोय. हा टेक्स्ट एरिया असेल, टेक्स्ट एरिया असेल, त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन असेल. मे बी कंपनी वॉन्ट्स टू राईट सम डिस्क्रिप्शन अबाउट दिस पर्टिक्युलर वेअरहाऊस, सो डिस्क्रिप्शन असेल, हा टेक्स्ट एरिया असेल, टेक्स्ट एरिया असेल. कधी पण कुठेही वेअरहाऊस ड्रॉपडाऊन मध्ये व्हॅल्यू फिल करायची किंवा सर्च करायचंय तर वेअरहाऊस नेमनी हे कायम सर्च होईल. वेअरहाऊस नेम आणि आपण एक लोकेशन घेऊया, ऍड्रेस, हे ऍड्रेस डिटेल ऍड्रेस दॅट इज फाईन, एक लोकेशन आपण म्हणूया, लोकेशन किंवा सिटी असं आपण ऍड करायला देऊ. हा एक टेक्स्ट बॉक्स आपण देऊया आणि सेव्ह बटन, सिम्पल सेव्ह मध्ये सेव्हला इन्सर्ट क्वेरी फायर होईल. वेअरहाऊस नेम डेटाबेस मध्ये वेअरहाऊस नेम एनवायर करमॅक्स असेल, ऍड्रेस एनवायर करमॅक्स असेल, डिस्क्रिप्शन एनवायर करमॅक्स असेल, लोकेशन साठी एनवायर करमॅक्स असेल. आय डी मी हे कन्सिडर करतोय की प्रोग्रामर प्रत्येक टेबल टेबलमध्ये एक आय डी म्हणून एक फील्ड क्रिएट करतोय. आय डी इंटीजर असेल, डज नॉट एक्सेप्ट नल व्हॅल्यूज आणि ऑटो जनरेट इन्क्रीमेंट बाय वन असेल, हे मी कन्सिडर करून चाललोय, त्याच्यामुळे मी आय डी डिस्कस नाही करत आहे. सो दिस अबाउट द वेअरहाऊस मास्टर. मी कन्सिडर करतो की मी वेअरहाऊस ऍड एक्सप्लेन केलंय किंवा मी डिस्कस केलंय. प्रोग्रामर विल गो विथ द एडिट डिलीट लिस्ट अँड सर्च फंक्शनॅलिटी विथ द विथ हॅव्हिंग टू सर्च सर्च पॅरामीटर ऑर सर्च ऑप्शन. आय विल गो टू डेपो, आय विल गो टू डेपो. डेपो मास्टर असेल. बेसिकली हे आधी पण डिस्कस झालंय की लोकॅलिटी वाईज डेपो असतील पण टीम मेंबरलाच डेपो असाइन होणार आहे. सो त्याच्यामुळे आपण आपण डेपो नेम घेऊया. डेपो नेम घेऊया, डेपो ऍड्रेस घेऊया. डेपो नेम टेक्स्ट बॉक्स असेल, डेपो ऍड्रेस टेक्स्ट एरिया असेल, देन लोकेशन सिटी घेऊया, सिंपल टेक्स्ट बॉक्स असेल, तिघांची व्हॅल्यू एनवायर केअर मॅक्स असेल डेटाबेस मध्ये. मोस्ट इम्पॉर्टंट फील्ड, डेपो ओनर. हा ड्रॉपडाऊन असेल. या ड्रॉपडाऊन मध्ये यूजर लिस्ट लोड होईल. हा टेलरिकचा रॅड कॉम्बो बॉक्स असेल. याच्यामध्ये याच्या सिलेक्टेड याच्या आयटम रिक्वेस्टेड इव्हेंटमध्ये युजरची लिस्ट फील होईल. इथे एक व्ह्यू म्हणून एक हायपर लिंक देऊया आपण. त्या व्ह्यू बटनमध्ये जर इफ दिस ड्रॉपडाऊन हॅज व्हॅल्यू तर व्ह्यू बटनच्या ऑन क्लिक वरती एक छोटा आपण पॉपअप लोड करूया जिथे हे सगळं लेबल असेल. या पॉपअप मध्ये सगळं लेबल असेल, युजरचं नाव असेल, ऍड्रेस असेल, युजरचा आय डी असेल, युजर लेवल असेल. हे कशासाठी, हा पॉपअप कशासाठी, जस्ट टू आयडेंटिफाय की ज्या युजरला मी डेपो ओनर म्हणून डिक्लेअर करतोय तोच युजर आहे का. लेट्स कन्सिडर अन एक्झाम्पल की डेपो ओनर मी अभिजित टाकलं आणि अभिजित बागुल टाकलं. आता अभिजित बागुल नावाची दोन माणसं, एक मुंबईमध्ये आणि एक पुण्यामध्ये. सो आय जस्ट वॉन्ट टू व्हेरीफाय की अभिजित बागुल मला हा मुंबईचाच पाहिजे, म्हणून मी हा एक व्ह्यू वरती एक छोटा पॉपअप ओपन करेल जस्ट टू कन्फर्म वेदर अभिजित बागुल इज द सेम पर्सन विच इज फ्रॉम मुंबई, ही इज नॉट फ्रॉम द पुणे. सो आय जस्ट वॉन्ट टू शो दिस पॉपअप टू जस्ट व्हेरीफाय द युजर डिटेल्स, दॅट इज इट शुड कंटेन द नेम ऍड्रेस युजर आय डी अँड द युजर लेवल जस्ट टू व्हेरीफाय इट. सो मी हा पॉपअप मी हा रफ करतो. वी मूव टू अनदर दॅट इज आफ्टर दिस फील्ड डेपो डेपो ओनर डेपो स्टार्ट डेट. टेलरिकचा रॅक डेट पिकर असेल डेपो स्टार्ट डेट. इन केस जर आपल्याला डेपोचे स्टार्ट डेट पासून जर काही आपल्याला डिटेल्स लागले, सो वी आर टेकिंग दिस फील्ड ऍज अ
सेफ्टी पॉइंट ऑफ व्ह्यू और इन फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू, वेरज आत्ता डेपो स्टार्ट डेटची ऍज सच काही गरज नाहीये. बट आपण एक फील्ड घेऊन ठेवूया जर इनकेस मला बघायचं असेल कुठला डेपो काय तारखेला चालू झाला किंवा कधीपासून वर्किंग मध्ये आला, कारण त्यांनी डेपो रिलेटेड अजून काही डॉक्युमेंट्स वगैरे त्यांनी अपलोड करायला कुठे काही सांगितलेलं नाही, कारण युजरचे ऑलरेडी डॉक्युमेंट्स अपलोड असतात, त्यामुळे डेपोचे वेगळे डॉक्युमेंट्स काही अपलोड करायला अजून तरी काही रिक्वायरमेंट आली नाही. इनकेस इन फ्युचर येऊ शकते म्हणून डेपो स्टार्ट डेट आपण एक घेऊन ठेवूया. आणि आपण सेव्ह बटन घेऊ. सेव्ह बटनला अगेन एक इन्सर्टची क्वेरी फायर करू आणि डेपोच्या टेबलमध्ये ह्या सगळ्या फील्ड जातील. डेपो नेम एनवायरकर मॅक्स असेल, डेपो ऍड्रेस एनवायरकर मॅक्स असेल, लोकेशन सिटी एनवायरकर मॅक्स असेल, डेपो ओनर हा इंटीजर असेल, हा डेपो ओनर हा इंटीजर असेल, डेपो ओनर इंटीजर असेल आणि डेपो स्टार्ट डेट हे डेट टाइम असेल. डेपो स्टार्ट डेट डेटाबेसमध्ये याची व्हॅल्यू डेट टाइममध्ये सेव्ह होईल आणि दॅट्स इट. एक सेव्ह बटन असेल, याच्यावरती एक इन्सर्टची क्वेरी फायर होईल.